नमस्कार मित्रांनो, मी रवी चपटे आपल्या सर्वांचे स्वागत करतो। आज आपण मराठी व्याकरणामधील संधी हा भाग पाहणार आहे। सर्वप्रथम संधी म्हणजे काय ते आपण पाहू। तर एका पाठोपाठ एक येणारे वर्ण एकत्र होण्याच्या क्रियेला संधी असे म्हणतात। थोडक्यात संधी म्हणजे एकत्र येणे, सांधणे किंवा जोडणे। संधीचे उदाहरण पाहू। या ठिकाणी उदाहरण आपल्याला दिलेले आहे सूर्यास्त। आता सूर्यास्त हा शब्द कसा तयार झाला, तर सूर्य आणि अस्त हे दोन शब्द एकत्र येऊन सूर्यास्त हा शब्द तयार झाला आहे। पुन्हा एकदा पहा, सूर्य अधिक अस्त हे दोन शब्द एकत्र येऊन सूर्यास्त हा शब्द तयार झालेला आहे। आता आपण सूर्य आणि अस्त हा शब्द कसा तयार झाला ते पाहू। तर स अधिक उ अधिक र अधिक य अधिक अ यापासून सूर्य हा शब्द तयार झालेला आहे। तर अ अधिक स अधिक त अधिक अ यापासून अस्त शब्द तयार झालेला आहे। स अधिक उ यापासून सु हा शब्द बनला आहे। तर र अधिक य अधिक अ यापासून य अ हा वर्ण जसाच्या तसा राहील आणि स अधिक त अधिक अ यापासून स्त असा शब्द बनलेला आहे आणि यापासून सु अधिक य पासून सूर्य, अ अधिक स्त पासून अस्त आणि अशा प्रकारे सूर्यास्त हा शब्द बनला आहे। आता पहा, स अधिक उ अधिक र अधिक य अधिक अ यापैकी सूर्य या शब्दातील शेवटचा जो वर्ण आहे तो आहे अ आणि अस्त या शब्दातील जो पहिला वर्ण आहे तो आहे अ। अ आणि अ हे दोन वर्ण एकमेकात मिसळले व आ हा नवीन वर्ण तयार झाला आहे, म्हणजेच संधी झाला आहे। यावरून संधीची दुसरी व्याख्या आपल्याला करता येईल। पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण व दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण हे एकमेकात मिसळून त्या वर्णाचा एकच वर्ण तयार होतो, या प्रकारास संधी असे म्हणतात। आता ही जी व्याख्या आपण पाहिलेली आहे, या व्याख्येतील वर्ण म्हणजे दोन्ही वर्ण हे स्वर असू शकतात, एक स्वर व एक व्यंजन असू शकते, दोन्ही व्यंजन असू शकतात, एक विसर्ग एक स्वर असू शकते किंवा एक विसर्ग व एक व्यंजन असू शकते, त्यापासून संधी तयार होते। आता आपण संधीची काही उदाहरणे पाहूया। त्यासाठी एक तक्ता दिलेला आहे। या तक्त्यामध्ये सर्वप्रथम जोड शब्द, त्यानंतर पोट शब्द आणि त्यानंतर संधी दिलेली आहे। संधीचे पहिले उदाहरण पाहूया। पहिले उदाहरण आहे हिमालय। आता हिमालय हा शब्द कसा तयार झाला, तर हिम अधिक आलय। हिम या शब्दामधील शेवटचा वर्ण आहे अ आणि आलय या शब्दामधील पहिला वर्ण आहे आ। अ अधिक आ बरोबर आ अशी संधी या ठिकाणी तयार झालेली आहे। यामधील अ हा स्वर आहे
आणि आ हा सुद्धा स्वर आहे. या ठिकाणी दोन स्वर एकत्र येऊन संधी तयार झालेली आहे. दुसरं उदाहरण पहा. दुसरं उदाहरण आहे सदाचार. सदाचार या शब्दामध्ये सत अधिक आचार हे पोट शब्द आहे. सत या शब्दामध्ये शेवटचा वर्ण त, नंतर तो द होतो. आता द हा कसा होतो हा आपण पुढच्या भागामध्ये पाहणारच आहे. सत यामधील त हा शेवटचा वर्ण आहे आणि आचार यामध्ये आ हा स्वर आहे बरोबर दा. अशा प्रकारे संधी या ठिकाणी बनलेली आहे. यामध्ये त किंवा द हे व्यंजन आहे आणि आ हा स्वर आहे. म्हणजेच या ठिकाणी एक व्यंजन आणि एक स्वर मिळून संधी तयार झालेली आहे. पुढचं उदाहरण पाहूया. सज्जन. सज्जन या शब्दामध्ये सत अधिक जन असे पोट शब्द आहेत. सत या शब्दामधील शेवटचा वर्ण आहे त, नंतर तो ज होतो आणि जन यामधील पहिला वर्ण आहे ज. त म्हणजेच ज, ज अधिक ज बरोबर ज. तर यामधील दोन्ही वर्ण हे व्यंजन आहे. म्हणजेच या ठिकाणी दोन व्यंजन एकत्र येऊन संधी तयार झालेली आहे. दुरात्मा. दुरात्मा यामध्ये दु आणि विसर्ग चिन्ह अधिक आत्मा. दु या शब्दामधील शेवटचा वर्ण आहे विसर्ग आणि आत्मा या शब्दातील पहिला वर्ण आहे आ. तर या ठिकाणी लक्षात ठेवा, दुला विसर्ग हे चिन्ह लागलेले आहे आणि आ हा स्वर आहे. म्हणजेच या ठिकाणी विसर्ग आणि स्वर एकत्र येऊन संधी तयार झालेली आहे. विसर्ग अधिक आ बरोबर रा आणि म्हणून दुरात्मा. शेवटचं उदाहरण पाहूया. दुर्जन. दु अधिक जन. दुला या ठिकाणी विसर्ग लागलेला आहे आणि जन यामधील पहिला वर्ण आहे ज. विसर्ग अधिक ज बरोबर ज. या ठिकाणी एक विसर्ग चिन्ह दिलेले आहे आणि ज, ज काय आहे तर हे व्यंजन आहे. आणि विसर्ग आणि व्यंजन मिळून या ठिकाणी संधी तयार झालेली आहे. आत्ताच आपण व्याख्येमध्ये पाहिलेले आहे या ठिकाणी संधी तयार होताना दोन स्वर एकत्र येऊ शकतात. एक स्वर आणि एक व्यंजन एकत्र येऊ शकते. दोन्ही व्यंजन एकत्र येऊ शकतात. एक विसर्ग आणि एक स्वर एकत्र येऊ शकते किंवा एक विसर्ग आणि एक व्यंजन एकत्र येऊ शकते. ही सर्व उदाहरणे आपण पाहिलेली आहे. संधीचे प्रकार. संधीचे तीन प्रकार आहेत. पहिला प्रकार स्वर संधी, दुसरा व्यंजन संधी आणि तिसरा विसर्ग संधी. या भागामध्ये आपण संधी म्हणजे काय, संधी कशी तयार होते, संधीची व्याख्या पाहिलेली आहे. संधीचे प्रकार सविस्तरपणे आपण पुढच्या भागामध्ये पाहू. धन्यवाद.